नमस्कार, मी किरण जोशी आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल द लेन्स इंडिया प्रोफेशनल फोटोग्राफी. मित्रांनो, हा कॉस्टिंग आणि प्राइसिंग संदर्भातला दुसरा आपला भाग आहे. मागच्या भागात मी आपल्याला सांगितलं की आपण आपल्या बिझनेसपेक्षा स्वतःला वेगळं ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण ह्या व्यवसायाचे एक पगारी नोकर किंवा पगारी मालक कसे आहोत. आणि मी काही उदाहरणं दिली होती, त्यात मी काही साधारणपणे की प्रत्येक अनुभवाप्रमा 5 वर्षाचा अनुभवाप्रमाणे काय काय साधारण पगारी ची रेंज असते, पगाराची जी रेंज असते ती त्याच्यात मी सांगायचा प्रयत्न केला. ऑफकोर्स हे सांगताना मी पुणे मुंबई सारख्या ज्या शहरं आहेत ते गृहीत धरून गेलेले, पण ह्या कॉस्टिंगच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या जिल्हा शहर गाव ह्याप्रमाणे थोड्याफार त्याच्यात फरक येत राहील. तर तो भाग आपल्याला नक्की लक्षात घ्यायचा आहे. प्रत्येकजण त्या पद्धतीनेच कॉस्टिंग करू शकेल असं नाही. शिवाय त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर आपल्याकडे जर पगारी नोकर किंवा पगारी एम्प्लॉई जर काही ठेवला असेल तर आपल्याला एक मिनिमम वेज ॲक्ट जो भारतात अंमलात आहे, ज्यात आपण साधारणपणे असं म्हटलं जातं की 250 ते 300 रुपये पर डे हा आपण आपल्या पगारी नोकराला दिला पाहिजे, तो देखील त्याच्यात गृहीत धरणं भाग आहे. जर समजा आपल्याकडे जर समजा असं कुणी जर आपण पगारी नोकर ठेवला असेल तर आजच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत कॉस्टिंग करताना काही अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या गृहीत धराव्या लागतात त्या संबंधित आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा कॉस्टिंग करतो तेव्हा त्याचं कसं कॉस्टिंगमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गृहीत धरायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक कॉस्ट असते आपल्याला जी येणारी असते ती फिक्स कॉस्ट. म्हणजे तुम्ही व्यवसाय करा त्या दिवशी एखाद्या दिवशी किंवा करू नका, किंवा एखाद्या महिन्यात व्यवसाय करा किंवा करू नका, तर ती जी सगळ्यात कॉस्ट असते त्याला म्हणतात फिक्स कॉस्ट. म्हणजे तुमच्याकडे आज गिराईक आलं काय किंवा नाही आलं काय, तुम्हाला आज त्या दिवसाचा जो खर्च आहे तो तुम्हाला करावाच लागणार, त्याला म्हणतात फिक्स कॉस्ट. पुढची जी कॅटेगरी असते कॉस्टमधली ती म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे तुमचा व्यवसायात लागणाऱ्या गोष्टी किंवा तुम्ही जो व्यवसाय करतात किंवा जी असाइनमेंट घेता त्याप्रमाणे कमी जास्त तुम्हाला तो खर्च येऊ शकतो, त्याला म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित करतात तेव्हा तुमची येते प्राइम कॉस्ट. म्हणजे एक मूल तुम्हाला जो खर्च असतो तो तुम्हाला त्यातनं तो निर्माण होतो आणि ह्या प्राइम कॉस्टवरती तुम्ही तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणजे नक्की काय, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही स्टेशनरी वापरता, फोन करता, इंटरनेट वापरता, मेल्स वापरतात, ह्याच्यासाठी जो लागणारा खर्च जो तुम्हाला येतो किंवा एखाद्या स्टेशनरी कॉस्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टमध्ये, किंवा इतर जे तुम्ही जे म्हणजे रोजगार ज्यांना दिलेला असतो तुमच्या व्यवसायामध्ये, जसे कोणी मार्केटिंगसाठी ठेवलेलं असेल किंवा तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी ठेवलेलं असेल किंवा सोशल मीडियावरती तुम्ही जे ॲडव्हर्टाईजमेंट रन करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि तुम्ही जेव्हा प्राइम कॉस्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट हे तुम्ही जेव्हा एकत्र करता त्यावेळेस तुमची कॉस्ट ऑफ लेबर म्हणजे ही तयार होते किंवा तुमची प्रोडक्शन कॉस्ट ही तयार होते. आणि ह्या प्रोडक्शन कॉस्टवरती किंवा कॉस्ट ऑफ लेबरवरती तुम्ही तुमचा नफा हा त्याच्यावरती ॲड करता. मग तो प्रत्येक व्यावसायिक जो आहे तो त्याच्या मार्केटमधल्या त्याच्या ब्रँडप्रमाणे तो नफा किती घ्यायचा किती ठरवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक बिझनेसचा प्रश्न आहे. काही लोक 5% नफ्यावरती काम करतील, काही लोक 10% नफ्यावरती काम करू शकतात, काही लोक 15% नफ्यावरती काम आहे. हे सर्वसाधारणपणे मार्केटमधला ट्रेंड आहे. आता फोटोग्राफी ही गोष्ट अशी आहे की ज्याला काही MRP नाही आहे, की बाबा म्हणजे मी एखादी असाइनमेंट घेतली तर मी ही मार्केटमध्ये मी ह्याच प्राईसनी करणार, अशी काही MRP नाही. तुमचं स्किल किती आहे, तुम्ही किती चांगला आउटपुट तुमच्या ग्राहकाला देताय ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ब्रँडप्रमाणे तुमचा प्रॉफिट्स तुम्ही परसेंटेज तुम्ही ठरवू शकता. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही म्हणजे प्राइम कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याच्यावरचा लागणारा नफा हे जेव्हा तुम्ही सगळं ॲड करता त्यावेळेस तुमची प्राईस होते ती म्हणतात सेलिंग प्राईस, जी आपली
कोटेशन प्राईस प्रमाणे आपण आपल्या गिरायकाला किंवा ग्राहकाला आपण देतो. आता जर समजा तुम्ही बघितलं, आता फिक्स कॉस्ट जर समजा हा जर आपण पार्ट बघितला, तर फिक्स कॉस्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण गृहित धरायला पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यात जर आपण जर समजा बघितलं तर आपण दोन गोष्टी त्याच्यात धरू शकतो, त्याची विभागणी करू शकतो फिक्स कॉस्टची. एक म्हणजे तुमची इक्विपमेंट कॉस्ट आणि दुसरी असते तुमची ऑपरेशनल कॉस्ट, म्हणजे तुमचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही जो खर्च तुम्हाला करावा लागतो दैनंदिन, ती होते ऑपरेशनल कॉस्ट. आता फिक्स कॉस्टमधले जो सगळ्यात पहिला भाग आहे की इक्विपमेंट कॉस्ट, ही प्रत्येक व्यावसायिकाप्रमाणे हे बदलू शकते, तसेच ऑपरेशनल कॉस्ट देखील बदलू शकते. आता आपण पहिल्यांदा बघू फिक्स कॉस्टमधला जो इक्विपमेंट कॉस्ट आहे त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आपण उदाहरणार्थ धरू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॅमेरा. जेव्हा आपण म्हणतो कॅमेरा म्हणजे कॅमेरा बॉडी, जी आपल्या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या लेन्सेस. आता कॅमेरा घेतला म्हणजे तुम्ही एका लेन्सवरती तर व्यवसाय नक्कीच करत नाही. तुमच्याकडे जसं फॉर एक्झाम्पल आपण वेडिंग फोटोग्राफर जर म्हटलं, तर वेडिंग फोटोग्राफरकडे एक्झाम्पल 50 mm लेन्स असेल, 24 mm लेन्स असू शकते, 70-200 लेन्स बऱ्यापैकी वापरली जाते. तर तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या लेन्सेस तुम्ही ॲड करत राहाल त्याप्रमाणे ती तुमच्या इक्विपमेंट कॉस्टमध्ये तुम्हाला गृहित धरावी लागेल. त्यानंतर तुम्ही वापरणारे लाईट्स किंवा फ्लॅशेस, तुमच्याकडे जर स्टुडिओ लाईट्स फ्लॅशेस तुम्ही ज्या ब्रँडचे ज्या मेकचे वापरता ते त्याची जी कॉस्ट आहे ती तुम्हाला गृहित धरावी लागेल. त्यानंतर पुढची अजून काही तुम्ही इक्विपमेंट्स वापरू शकता, ॲक्सेसरीज वापरू शकता, जसं ट्रायपॉड आहे, गिम्बल्स आहेत, ह्या गोष्टी तुमच्या अदर इक्विपमेंट आणि ॲक्सेसरीजमध्ये जातात. किंवा तुमचे मेमरी कार्ड्स असू शकतात किंवा डेटा ट्रान्सफर कार्ड्स असू शकतात, ह्या गोष्टी ह्या तुमच्या इक्विपमेंट कॉस्टमध्ये जातात. अजून प्रत्येकाच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कोणी काय काय इक्विपमेंट्स त्याच्यात अजून कदाचित लागत असतील, ड्रोन्स असू शकतील, ह्या देखील तुम्ही त्याच्यात गृहित धरल्या पाहिजे. आता ह्या गोष्टी जेव्हा आपण पकडतो तर ह्या गोष्टींना, ह्या तुमच्या जे इक्विपमेंट्स असतात ह्यांना एक प्रकारची झीज असते. म्हणजे जर समजा तुम्ही आज एक 1.5 लाखाची जर समजा कॅमेरा बॉडी घेतली, तर 1.5 लाखाची जेव्हा तुम्ही कॅमेरा बॉडी घेता तेव्हा तुम्ही जर ती 1 वर्षानंतर जर त्याला विकायचा जर समजा तुम्ही निर्णय केला तर ती कोणी 1.5 लाखाला घेणार नाही का, तर त्याची झीज झालेली असते. तर झीज ही दोन प्रकारे असू शकते, ही एक फिजिकल झीज असते किंवा त्याची एक टेक्नॉलॉजिकल त्याला झीज म्हणतो, ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण डिप्रिसिएशन व्हॅल्यू म्हणतो. तर ती झीज जी असते, तर ती झीज आपल्याला आपल्या व्यवसायात जेव्हा आपण करत असतो त्याची मांडणी करणं फार महत्त्वाचं असतं. अर्थात ती मांडणी कशी करायची, त्याला काही नियम आहेत का, तर आहेत, त्याचे भरपूर नियम आहेत, पण ते आपण नंतर थोड्या वेळात बघूच. आता त्याच्या पुढची जी दुसरी कॉस्ट असते ही झाली इक्विपमेंट कॉस्ट. आता पुढची कॉस्ट आहे ऑपरेशनल कॉस्ट. आता ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे काय, तर सगळ्यात पहिलं आपण मागच्या आपल्या एपिसोडमध्ये जे बघितलं की लेबर कॉस्ट, सेल्फ लेबर कॉस्ट, की आपलं दैनिक उत्पन्न किती हवं किंवा मासिक उत्पन्न किती हवं. तुम्ही ते दैनिक करा, मासिक करा, वार्षिक करा, हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे, पण साधारणपणे दैनिक उत्पन्न आपलं किती हवं, म्हणजे आपण पर डे आपला किती खर्च होतो, फिक्स कॉस्ट आपली किती खर्च होते हे आपल्याला समजण्यासाठी पर डेच्या बेसिसप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ॲज अ फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर ही आपली दैनंदिन लेबर किती आहे हे आप, कारण तुमच्याकडे व्यवसाय येऊ ग्राहक येऊ न येऊ तुम्हाला तेवढा तुमचा दैनिक पगाराची ती कॉस्ट जी आहे ती तुम्हाला गृहित धरलीच पाहिजे. दुसरी जी कॉस्ट असते लेबर कॉस्ट. आपण जर काही एखादं पगारी नोकर, असिस्टंट असे जर ठेवलेले असतील तर त्यांची जी सॅलरी किंवा त्यांचे जे वेजेस असतील, जसं मगाशी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे जर आपण त्यांना काही देत असू, तुमच्याकडे गिराईक आलं तर तुम्ही डेफिनेटली तो पगार देऊ शकता, पण नाही आलं म्हणून तुम्ही तुमच्या पगारी नोकराला असं म्हणू शकत नाही की मी आज काय माझा धंदा झाला नाही त्यामुळे मी काय तुला पगार देणार नाही, असं म्हणणं चुकीचं ठरलं, आणि असं केलं तर तुमच्याकडे कोणी कामालाही येणार नाही, तर तुम्हाला ते देणं भाग असतं. म्हणून लेबर कॉस्ट म्हणजे तुमच्या पगारी नोकराची कॉस्ट ही देखील तुम्हाला त्याच्यात गृहित धरावी लागते. तिसरी जी कॉस्ट असते ती असते इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जर समजा तुमचं ऑफिस असेल किंवा नसलं, जरी तुम्ही तुमच्या घरातनं जरी व्यवसाय करत असाल तरी तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जे कम्प्युटर वापरता, तुम्ही काही प्रिंटर्स वापरत असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी इलेक्ट्रिसिटी लागत असेल, तर ती कॉस्ट देखील आपल्याला पकडावी लागते.
तुम्ही त्याच्यानंतर जर तुमचं जर समजा ऑफिस आहे असं जर आपण गृहित धरलं तर ते साफसूफ ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला एक हाऊसकीपर लागत असतो, म्हणजे हाऊसकीपिंग कॉस्ट तुमची. त्यानंतर अदर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, जसं तुम्ही स्टेशनरी वापरत असाल, तुम्ही दर महिन्याला काही काही तुम्ही गिफ्ट्स लोकांसाठी काही ऑफर्स म्हणून आणत असाल, किंवा काही टॅग्स आणत असाल जसे आय कार्ड्स असतील, किंवा हे काही जनरल जी म्हणजे ज्याचा तुम्ही डायरेक्टली बिझनेसशी किंवा क्लायंटला ते डायरेक्टली चार्ज करू शकत नाही अशा गोष्टी, म्हणजे त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टमध्ये जातात. त्यानंतर तुमचा इंटरनेटचा डेटा, आता जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या ग्राहकाबरोबर आपण जे काढलेले फोटो असतात ते आपण इंटरनेटवरती डेटा ट्रान्सफर करत असतो किंवा मेल्स करत असतो किंवा मोबाईलवरती जेव्हा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करत असतो तेव्हा आपण इंटरनेटचा वापर केला असतो, ती इंटरनेट कॉस्ट. त्यानंतर आत्ताच जसं मी सांगितलं तसं फोन्सचे आपले जे चार्जेस असतात म्हणजे व्हॉइस कॉल्सचे चार्जेस किंवा तुमचे लँडलाईनचे चार्जेस असू शकतात, तर तो फोन त्याचं येणारं जे मंथली बिल आहे ते जर तुम्ही डिवाइड बाय 30 केलं तर ते पर डे किती त्याची कॉस्ट होते ती त्याच्यात गृहीत धरावी लागते. त्यानंतर आपण काही सॉफ्टवेअर्स वापरतो जसं फोटोशॉप, लाईट रूम, अर्थात सगळेच जण आपल्यालाही माहिती आहे की सगळेच जण लायसन्स व्हर्जन वापरतातच असं नाही, पण जर समजा आपण लायसन्स व्हर्जन वापरत असू किंवा काही सबस्क्रिप्शन घेतले असतील आपल्या फोटोग्राफीच्या व्यवसायासाठी तर ती जी कॉस्ट असते तर ती कॉस्ट आपल्याला पर डे किती पडते हे देखील आपल्याला त्याच्यात गृहीत धरावं लागतं. आणि अजून एक गोष्ट आपण जी गृहीत धरली पाहिजे की आपला कम्युटेशन चार्ज, म्हणजे कम्युटेशन म्हणजे आपण दररोज आपल्या ऑफिसला जातो तसं आपण आपल्या घरापासून आपल्या फोटोग्राफीच्या ऑफिसवरती जर आपलं जर वेगळं ऑफिस असेल तर त्याच्यासाठी जाणारा यायला लागणारं जे आपलं फ्युएल असतं तर ते काय आपल्याला फुकट तरी येत नाही, त्याच्यासाठी आपण पेट्रोलला पैसे देतो, डिझेलला पैसे देतो, ते देखील आपल्याला गृहीत धरणं गरजेचं असतं. किंवा आपण कधी कधी आपल्या ग्राहकाला मीटिंगसाठी जातो, त्याच्याकडे मीटिंगसाठी जातो तर ती एक जी कॉस्ट असते ती देखील आपल्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये गृहीत धरली पाहिजे. सो असं हे सगळे जेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जेव्हा गृहीत धरतो तेव्हा ही फिक्स कॉस्ट म्हणून धरली जाते. आता हे प्रत्येकाचं फिक्स कॉस्ट जी आहे हे प्रत्येकाला सारखी येईल का तर सारखी येणार नाही, प्रत्येकाचे इक्विपमेंटमध्ये त्यांनी किती इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी जर समजा इन्व्हेस्टमेंट जास्त केली असेल तर एखाद्याची फिक्स कॉस्ट जास्त असू शकेल, एखाद्याचं जर ऑफिस खूप मोठं असेल तर त्याची ती पण कॉस्ट ऑपरेशनल कॉस्ट जास्त असू शकेल, तुम्ही जर ऑफिसमध्ये एअर कंडिशन्स लावले असतील, कुणी जर विदाउट एअर कंडिशन ऑफिस ठेवलं असेल तर ती कॉस्ट त्या अनुषंगाने कमी जास्त होऊ शकते. तर पण ढोबळ मनाने ह्या ज्या सगळ्या मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना गृहीत धरणं फार महत्त्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आपण बघूया की ती कॉस्ट कशी येते, म्हणजे पर डे तुमची फिक्स कॉस्ट कशी काढायची. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की फिक्स कॉस्टमध्ये जी आहे ती इक्विपमेंट कॉस्ट. आपण अगदी असं धरू की तुमच्याकडे बेअर मिनिमम इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे कमीत कमी इक्विपमेंट्समध्ये तुम्ही काम करता. आता तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेस तुम्हाला त्या इक्विपमेंटची झीज असते, मग अशी जी मी सांगितलं, आणि ते डेप्रिसिएशन म्हणून गृहीत धरलं जातं. तर आता समजा कॅमेरा मॉडेल एक उदाहरणार्थ धरूयात, तर तुमच्या कॅमेराची जर समजा किंमत जर समजा 1.5 लाख रुपये असेल आणि जर तुमचा कॅमेरा जर एका वर्षात डिप्रिसिएट होत असेल, अर्थात तुम्ही जर आता बघितलं की DSLR वरून आपण मिररलेसवरती आलो आणि टेक्नॉलॉजी डे इन डे आउट तुमची जर बघितली तर दररोज तुमची टेक्नॉलॉजी बदलते, त्यामुळे आज जे बेस्ट इक्विपमेंट आहे ते एक वर्षानंतर बेस्ट राहीलच ह्याची काही शाश्वती नाही. तर जर समजा तुम्ही 1.5 लाखाची जर समजा बॉडीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि जर त्याला 365 दिवसांनी जर तुम्ही त्याला भागलं तर तुम्हाला त्या बॉडीचा पर डे खर्च किती येतो, तर साधारणपणे 400 रुपयाच्या आसपास तुम्हाला तो खर्च येतो, 410 ते 420-425 काय जो असेल तो त्याच्यात तो तुम्हाला खर्च येतो. समजा तुम्ही एक लेन्स तुमच्याकडे 70-200 किंवा 50 mm लेन्स किंवा 24 mm लेन्स असे जर तुमचे जेवढ्या लेन्सेस असतील तेवढा जर समजा तुम्ही तो टोटल जर खर्च घेतला आणि त्याला जर 365 दिवसांनी भागलं तर तो जो काय खर्च येईल त्याची जी पर डे जो खर्च आलेला असतो ती झीज म्हणून पकडली जाते. तर म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण, तुमच्याकडे तुम्ही 2 लाख रुपयाची लेन्स तुम्ही घेतली तर 2 लाख रुपयाप्रमाणे 365 दिवसांनी त्याला जर भागलं तर साधारणपणे त्याचा 1.5-2.5 रुपये पर डे त्याचा खर्च असतो. तसंच लाईट फ्लॅशेस ह्या सगळ्या गोष्टी मी हा इथे चार्ट देत आहे, तर तुम्ही जर चार्ट बघितला
तर त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू किती आणि पर डे त्याचा खर्च किती, म्हणजे त्याची झीज किती, हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे झालं इक्विपमेंट कॉस्टबद्दल. आता पुढची गोष्ट म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट. आता ऑपरेशनल कॉस्टमध्ये जसं मग अशी मी सांगितलं की सॅलरी स्वतःची, आपण जे एम्प्लॉईज ठेवलेले असतात त्यांची, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हाऊसकीपिंग चार्जेस, अदर इक्विपमेंट, अदर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, इंटरनेट चार्जेस. आता जर तुम्ही जर हे बघितलं तर साधारणपणे एक्झाम्पल घेऊ की आपण 0 ते 5 वर्ष ह्या कॅटेगरीमधल्या अनुभवातले आपण फोटोग्राफर आहोत, तर साधारणपणे जर समजा तुम्ही बघितलं तर पर डे तुमचा खर्च किती येऊ शकतो, तर 1,500 ते 2,000 घरात तुमचा खर्च येऊ शकतो. अर्थात हे जसं मग अशी मी सांगितलं की हे शहर कुठलं पकडता, तुम्ही कुठल्या शहरात राहता, कुठल्या गावात राहता, त्याप्रमाणे हे सेल्फ लेबर चार्जेस हे बदलत जातील. तसंच तुमच्याकडे असणारे जे पगारी नोकर आहेत त्यांचे देखील ते चार्जेस तुमच्या लोकेशनप्रमाणे बदलत जातील. आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं की पर महिन्याला, दर महिन्याला आपल्याला हे जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत किंवा इंटरनेट चार्जेस आहेत, तर ते ॲव्हरेज आपल्याला किती येतात प्रत्येक या कॅटेगरीमध्ये, साधारण 1,500 ते 2,000 जर आपल्याला जर हे कॅटेगरी मधले जर चार्जेस बघितले, तर पर डे जर खर्च बघितला तर प्रत्येक ह्या गोष्टींचा आपल्याला दिवसाचा खर्च असतो हे 3 ते 5 रुपये ह्यामध्ये तो वेरी होत असतो. आणि जर आपण अशा सगळ्याची जर टोटल घेतली आणि जे उदाहरण मी तुम्हाला इथे जे दाखवतोय या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमची वार्षिक जी कॉस्ट येते किंवा येते ती साधारणपणे 10 ते 12 लाख रुपये हे तुम्ही अगदी सहजपणे तुम्हाला ही कॉस्ट काही न करता तुमची जाते. मग जर समजा तुमचे 12 लाख रुपये जर वर्षाने जात असतील तर तुमच्या दिवसाला तुमचा ऑपरेशनल कॉस्ट किती येते, तर दिवसाला तुमची ऑपरेशनल कॉस्ट ही साधारणपणे 3 ते 3,500 रुपये जे रफली येते. म्हणजे तुम्ही जेव्हा फिक्स कॉस्ट म्हणजे एकदा डिटरमाईन केली की तुम्हाला, तुम्ही एखाद्या दिवशी जर व्यवसाय जर तुम्ही केला तर नो लॉस नो प्रॉफिटवरती जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी एका दिवसाचा असाइनमेंटचे 3,500 रुपये काही केला मिळालेच पाहिजे. जर तुम्ही जर त्या फिक्स कॉस्टपेक्षा जर खाली जर तुम्हाला पैसे जर तुम्ही घेत असाल त्याचा अर्थ नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय तोट्यात करत आहात. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आता बऱ्याच वेळा जसं मगाशी मी सांगितलं की प्रत्येक वेळेस आपण काय सगळ्या गोष्टी, सगळे लोक लायसन्स गोष्टी वापरणं शक्य असेलच असं नाही. अजूनही काही लोक असे जे आहेत की जे लायसन्स गोष्टी वापरत नाहीत, तर त्याप्रमाणे ती कॉस्ट ती गृहीत धरली जात नाही. आणि म्हणूनच आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखादा जर फोटोग्राफर मार्केट रेटपेक्षा जर रेट तोडून काम करत असेल तर त्यातलं हे मुख्य कारण असू शकतं. किंवा ते एखादं जर ते ऑफिस नसेल, एखादा जर स्वतःचा स्टुडिओ नसेल, तर त्याची डेफिनेटली जी दिवसामागे लागणारी जी ऑपरेशनल कॉस्ट किंवा फिक्स कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ती कमी असू शकते. पण ह्याचाच अर्थ असं जे म्हणणं चुकीचं आहे की ती तो रेट तोडून काम करतो. तुम्ही जेवढे तुमचे एक्सपेन्सेस, फिक्स एक्सपेन्सेस कमी ठेवाल तेवढं तुम्ही कॉम्पिटिटिव्ह होऊ शकता. पण हा ऑफकोर्स चर्चेचा विषय ठरू शकतो. पण कॉस्टिंग करताना कुठल्या गोष्टी आपण गृहीत धरल्या पाहिजेत, ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात आपण व्यवसाय करताना आपण ज्या खर्च करतो त्या तर डेफिनेटली नक्कीच गृहीत धरणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ह्यातल्या कुठल्या गोष्टी तुमचं कॉस्टिंग करताना तुम्ही गृहीत धरताय का किंवा धरत नाही आहेत ना, जर धरत नसाल तर त्या धरायला चालू करा. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की माझं कॉस्टिंग योग्य पद्धतीने झालं आहे की नाही. सो हा आजचा आपला विषय होता, फिक्स कॉस्ट म्हणजे काय आणि कॉस्टिंगमधले कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर गोष्टी आपण बघूयात की जेणेकरून आपलं कॉस्टिंग अजून पूर्णत्वाच्या दिशेने कसं जाईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.